अश्री थाना अंतर्गत मेडिकल अस्पताल व कॉलेज में कोविड वार्ड ट्रामा सेंटर में एक भर्ती वृद्ध ने ऑक्सीजन मास्क पाइप से फांसी लगाकर आत्महत्या की। इस संदर्भ में अजनी के वरिष्ठ पुलिस निरीक्षक विनोद चौधरी ने अधिक जानकारी साझा की। पुलिस सूत्रों के अनुसार रामबाग निवासी पुरुषोत्तम अप्पाजी गजभिये को कोविड का संक्रमण हुआ, जिसके चलते उसके परिजन भी उससे नहीं मिल पाए। कोरोना के डर से बुजुर्ग की हिम्मत टूटी और घर से भी मदद नहीं मिल रही थी, जिसके चलते बाथरूम के एग्जॉस्ट फैन में मुंह पे लगाने वाले ऑक्सीजन मास्क के पाइप से उसने फांसी लगाकर आत्महत्या कर ली। ऐसी जानकारी अजनी के वरिष्ठ पुलिस निरीक्षक विनोद चौधरी ने दी। मेडिकल ट्रॉमा सेंटर आहे, तिथे आपले कोविड पॉझिटिव्ह असलेले पेशंटचा उपचार होत आहे। काल आम्हाला सायंकाळी माहिती मिळाली, मेडिकल ट्रॉमा सेंटरच्या हॉस्पिटलच्या तळमजल्यावरील बाथरूममध्ये पुरुषोत्तम अप्पाजी गजभिये व 81 वर्ष, राणा प्लॉट नंबर 149, रामबाग इमामवाड्याच्या हद्दीमध्ये, हे 26 तारखेपासून कोरोना पॉझिटिव्ह होते आणि त्या वार्डमध्ये ॲडमिट होते। आणि काल सायंकाळी 5:30 वाजताच्या दरम्यान तेथे सफाई कर्मचारी हे त्या बाथरूममध्ये गेले तर त्यांना आतून त्यांना दार बंद दिसलं, म्हणून त्यांनी ही माहिती तिथे डॉक्टरांना दिली आणि डॉक्टरांनी स्टाफ तिथे आले आणि मग त्यांनी दाराला तोडले असता आतमध्ये पुरुषोत्तम गजभिये यांनी ऑक्सिजनचे जे पाईप होते त्याने गळफास घेऊन एक्झॉस्ट फॅनला एक च्या सहाय्याने त्यांनी गळफास घेतलेला होता आणि ते मृत पावलेले होते। त्या संबंधाने आम्ही पोलिसाला मर्ग दाखल केलेला आहे आणि आज त्यांचा पोस्टमार्टम होणार आहे। फिरियादी आशीष रीच की सूचना पर पुलिस ने आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज किया। इस संदर्भ में पुलिस द्वारा आगे की जांच जारी है। कैमरा पर्सन माइकल के साथ दिशा हटवार, BCN न्यूज़ नागपुर।